नमस्कार. हा व्हिडिओ त्या समस्त बिंडोक माणसांसाठी आहे की ज्यांना असं वाटतं की काल जो काही थाळीनाद, घंटानाद, टाळ्या वाजवणं, शंख फुंकणं हे जे काही घडलं ते कोरोनाच्या विरुद्धात आपण काहीतरी जिंकलं आहे त्यासाठी होतं, किंवा त्यांनी कोरोना बरा होणार आहे यासाठी होतं. तर मूर्ख माणसांनो, मान्य आहे की प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगवेगळी असते, पण विवेक बुद्धी नामक एक प्रकार असतो, तो वापरायला शिका. व्यक्तिविरोध म्हणून त्या व्यक्तीचं काहीच बोलणं ऐकायचं नाही, कुठलंच बोलणं ऐकायचं नाही असं करू नका. ऐका बोलणं. व्यक्तिविरोध असू शकतो, प्रत्येकाला ते फ्रीडम आहे, ते स्वातंत्र्य आहे आपल्या देशात, पण याचा अर्थ आपले प्रधानमंत्री काय बोलतायत हे तरी ऐका. त्या टाळ्या, थाळीनाद, घंटानाद, शंख फुंकणे हे कोरोनासाठी नव्हतं. कोरोनाच्या विरोधात जे लढतायत, आपल्याला सुरक्षित ठेवतायत, स्वतः असुरक्षित राहून, त्या व्यक्तींसाठी होतं. पोलिसांसाठी होतं, जे तुमच्यासाठी बिंडोक लोक रस्त्यावरती अजूनही फिरतायत. त्यांनी घरी बसावं म्हणून पोलीस जे आज रस्त्यावरती त्यांना राहावं लागतंय, स्वतःचा जीव धोक्यात टाकावा लागतोय, त्यांचे आभार मानण्यासाठी त्या टाळ्या होत्या. जे डॉक्टर्स, पॅरामेडिकल्स, जे चेकअप करायला जी माणसं बसलेली आहेत, त्यांचे आभार मानायला ते प्रदर्शन होतं. आज ते स्वतः असुरक्षित राहून आपल्याला सुरक्षित ठेवतायत. जे पेशंट्स आहेत त्यांना ट्रीटमेंट देण्यासाठी आज हॉस्पिटल्समध्ये पुन्हा रिटायर झालेले डॉक्टर्स पुन्हा जात आहेत, त्या डॉक्टर्सचे आभार मानण्यासाठी ते प्रदर्शन होतं. आपण आभार मानत होतो त्या लोकांचे, त्या साफसफाई कामगारांचे, जे आजही आपल्या घरी येऊन आपल्या घरचा कचरा घेऊन जात आहेत, त्यांच्यासाठी होत्या त्या टाळ्या. आपल्याच घरी नव्हे तर बऱ्याच घरी जाऊन घरकाम करणाऱ्या त्या बायकांसाठी त्या टाळ्या होत्या. स्विगी, झोमॅटो, अमेझॉन वगैरे इत्यादी अशा बऱ्याच ऍप्सवरून आपण काय काय ऑर्डर करतो ते डिलिव्हर करायला त्या डिलिव्हरी बॉईजचे आभार मानण्यासाठी त्या टाळ्या होत्या. ते स्वतःचा जीव धोक्यात टाकून आपल्याला सुरक्षित ठेवतायत, त्या समस्त व्यक्तींसाठी त्या टाळ्या, थाळी, घंटा, शंख होते. पण तुम्ही जर अक्कल वापरणारच नसाल, तुम्ही जर अशी शपथच घेतली असेल की आम्ही बिंडोक आहोत आणि आम्ही मेंदू आमचा वापरणारच नाही होत, तर त्याला आपण काहीही करू शकत नाही. लॉकडाऊन असेपर्यंत मी रोज 5 वाजता माझे आभार प्रदर्शन दर्शवणार आहे, तुम्हीही दर्शवावे अशी आशा बाळगते. थोडा मेंदू वापरायला शिका अशी आशा बाळगते. जय हिंद.